जिल्ह्यात जवळपास 13 साखर कारखान्यांचे चेअरमन अथवा संचालक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने गळीत हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांपैकी तब्बल 13 साखर कारखानदार निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी तयारी करत आहेत. परिणामी साखर कारखानदारांना सध्या आमदारकीचे डोहाळे लागले असल्याचे चित्र दिसून येत असून याची चर्चा मात्र जिल्ह्यात सर्वत्र रंगत आहे. परिणामी सहकारात विना सहकार नाही उद्धार या म्हणीचा खऱ्या अर्थाने साखर कारखानदार योग्य वापर करत असून कारखान्याबरोबरच विधानसभा महत्त्वाची असल्याचे चित्र त्यांनी जनतेसमोर उभा केले आहे. जिल्ह्याचे राजकारण हे सर्व साखर कारखानदाराच्या भोवती फिरत असल्याचे चित्र दिसत असून साखर कारखान्याबरोबरच राज्याचे राजकारण करणाऱ्या सर्वच इच्छुक व भावी उमेदवारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव कधी होणार असाही प्रश्न सर्वसामान्य शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. परिणामी आता साखर कारखान्याचे चेअरमनच विधानसभा निवडणुकीत गुंतत असल्याने यावर्षीचा गळीत हंगाम लांबणार का थांबणार असा प्रश्न निर्माण झाला असून ऊसाला नक्की भाव मिळणार का असा सवालही निर्माण होत आहे. परिणामी अनेक कारखान्याच्या कर्मचारी व सभासदांची यंत्रणा आपापल्या कारखान्याच्या चेअरमनला निवडून आणण्यासाठी गतिशील झाली असून आपले चेअरमन हे आमदारकीला योग्य कसे आहेत हे सांगण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. स्पीड न्यूज 24 साठी विनोद शिंगे.